काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रियरंजन दास मुन्शी यांचं आज दिल्लीमध्ये प्रदीर्घ आजारानं निधन झालं. गेली 8 वर्ष दास मुन्शी कोमामध्ये होते. आज सकाळी दिल्लीतल्या एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दास मुन्शींच्या अखेरचं दर्शन घेण्यासाठी त्यांचा मृतदेह काँग्रेसच्या 24 अकबर रोडवरच्या मुख्यालयात ठेवण्यात आला. तिथंच काँग्रेसच्या सर्व नेत्यांसह अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधींसह काँग्रेसच्या ज्येष्ठ सर्व नेत्यांनी दास मुन्शींचं अंतिम दर्शन घेतलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अनेक ज्येष्ठ नेत्यांनी दास मुन्शींना आदरांजली अर्पण केली. 3 दशकं सतत पश्चिम बंगालमध्ये डाव्यांचं राज्य होतं, पण सिद्धार्थ शंकर रे यांच्यानंतर काँग्रेसचं नेतृत्व दास मुन्शींनी सांभाळलं. UPA 1 च्या काळात दास मुन्शींकडे संसदीय कार्य मंत्रालय आणि माहिती प्रसारण मंत्रालय अशी 2 महत्वाची खाती होती. त्याचप्रमाणे दास मुन्शी हे ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्षही होते.